Good morning once again. Today we are going to start with our English textbook standard 10. As we all aware of the fact of spreading of coronavirus disease throughout Pune district. So the intention behind this video is to make our school students to learn the content by staying home and enjoying their holidays. Okay, so let's talk about the English textbook which is here. The number of units we have throughout this textbook is only 4, and each unit contains of maybe 5 parts or 6, not more than that. So beginning with the unit number 1, we got the poem A Teenager's Prayer by Jay Moss. As we are from Marathi medium school, we have to take the liberty using the both languages for our teaching and learning process, that is Marathi. आता मराठी सांगायचं झालं तर आपण आज ज्या कवितेला सुरुवात करतोय त्या कवितेचं नाव आहे अ टीनएजर्स प्रेयर. या कवितेचा कवी आहे जे मॉस. सो हियर ऑन द ब्लॅकबोर्ड फॉर दिस सेशन वी आर कंडक्टिंग दिस टू स्टॅन्झास फॉर एक्सप्लेनेशन. अँड बिफोर लर्निंग एनीथिंग वी हॅव टू अंडरस्टँड द कोर एलिमेंट ऑफ दॅट लेसन. Whenever it is a case of poem, that time the poem consists of the central idea. That central idea, the whole poem revolves around. So as the title itself suggests that, a teenager's prayer. Prayer, we all know that early in the morning we pray to God, Bappa, yavarshi mala pass kar, pudicha shutula modav deto. Now what is the central idea of this poem? The central idea of this poem, that this poem is a request of the child to the God, requesting him to stand by his side in course of life. The child wants to seek the God's help to make correct decisions in life. आपल्या सगळ्यांना माहिती की दहावीनंतर काय हा प्रश्न जेव्हा तुमच्या समोर निर्माण होतो तेव्हा आपण डिसिजन कोणता घ्यावा हे आपल्याला कधी कळत नाही. डिप्लोमाला जावं, अकरावी बारावी करावं, ती कोणती करावी, सायन्स, कॉमर्स, आर्ट का आणखी काहीतरी वेगळं, अशा वेळेला बऱ्याच टायमाला कन्फ्युजन्स असतात. आणि मग ह्या कन्फ्युजनच्या काळामध्ये आपल्याला आई वडिलांशिवाय आणखीन एक फार मोठा आधार असतो, तो आधार म्हणजे देवाचा. मग हा या कवितेमध्ये जो मुलगा आहे, हा कवितेमध्ये असणारा मुलगा, ही इज अ टीन एजर. लेट नो आय एम गोइंग टू गिव्ह यू द डिटेल्स ऑफ द कॅलरी आयटम दॅट वॉज ऍक्च्युअली इंडिस्टेड ओव्हर हियर इन द पोएम. हा जो मुलगा आहे, हा मुलगा बेसिकली हा लहान आहे, तो किशोरवयीन असणारा हा मुलगा आहे. आणि किशोरवयीन असणाऱ्या मुलांच्या समस्या ज्या असतात, त्या समस्या या विभिन्न प्रकारच्या असतात. आणि त्या समस्या त्या मुलाला भेडसावत आहेत. आणि या समस्या भेडसावत असताना हा जो मुलगा आहे, हा मुलगा देवाकडे आपली विनंती, आपली अर्ज जी आहे ती त्या ठिकाणी तो सादर करतोय. आणि देवाला विनंती करतोय की जीवनाच्या या लढ्यामध्ये तू माझ्यासोबत नेहमी राहत जा. देवाचं अधिष्ठान, देवाचं अस्तित्व त्या मुलाला स्वतःच्या आयुष्यात का पाहिजे, तर त्याचं उत्तर या ठिकाणी आहे. तो मुलगा असं सांगतोय की जेव्हा केव्हा माझ्या पुढे कठीण प्रसंग निर्माण होतील, त्या त्या वेळेला जेव्हा मला निर्णय घ्यायची वेळ येईल, तेव्हा मला बरोबरचा निर्णय घेण्याकरता देवाची मदत लागेल. आणि ती याचना तो या कवितेमधनं त्या देवाकडे करतो आहे. ते आता आपण सेंट्रल आयडिया जी आहे, ती सेंट्रल आयडिया पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय. दिस पोयम इज द रिक्वेस्ट ऑफ द चाइल्ड टू द गॉड, requesting him to stand by his side in the course of life. The child wants to seek the God's help to make correct decisions. Okay, now let me understand that let's go through the content of the poem. Before going content, we must understand what is meant by teenager. Teenager, it simply means a child or the children belongs to the age group of
13 to 16. Okay, so what is the teenager means? Teenager means the children belongs to the age group of 13 to 16. म्हणजे वय वर्ष 13 ते वय वर्ष 16 या वयोगटामध्ये असणाऱ्या सगळ्या मुलांना आपण टीन एजर असं म्हणतो. या टीन एजर या शब्दाला आपल्या मराठीमध्ये आणि सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्रामध्ये शब्द आहे तो म्हणजे किशोर वय. मानसशास्त्रामध्ये याला किशोरवयीन असं म्हटलं जातं आणि या किशोरवयीन असणाऱ्या मुलांच्या समस्या ह्या वेगळ्या असतात. या वयामध्ये असणाऱ्या मुलांमध्ये काही गोष्टी वाढतात. त्या वाढणाऱ्या गोष्टी कोणत्या? त्यांच्यामध्ये ॲरोगंटपणा येतो, दे बिकम ॲरोगंट, इवन दे बिकम स्टबन, अँड इवन दे ऑलवेज दे ट्राय टू मेंटेन देअर सेल्फ रिस्पेक्ट. म्हणजे आपल्याला माहिती आहे बा की या वयोगटामध्ये असणाऱ्या कुठल्याही मुलाला किंवा मुलीला तुम्ही थोडं काहीतरी बोला त्याला प्रचंड प्रमाणामध्ये राग येतो. हे राग याची कारण काय असतात की ह्या वयामध्ये ह्या मुलांच्या ज्या काही शारीरिक ज्या ग्रंथी असतात त्यांची वाढ झालेली असते, त्यामुळं आपल्याला गरजेपेक्षा अधिक अक्कल आलेली आहे हे त्यांना वाटतं. त्यामुळे पोरं उद्धट बनतात, हट्टी बनतात आणि ऑलवेज दे ट्राय टू मेंटेन देअर सेल्फ रिस्पेक्ट. म्हणजे या मुलांना कोणीही वेडवाकडं बोललं तर त्यांच्या त्या सेल्फ इस्टीमला, त्यांच्या त्या स्वत्वाला तो धक्का बसतो आणि स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट टिकवून ठेवण्याकरता ही मुलं ही बऱ्याच टायमाला आपल्याशी उद्धट वर्तन करताना पाहायला मिळतील. किंवा आपल्या घरामध्ये असणारा एखादा छोटा भाऊ किंवा छोटी बहीण जी या वयोगटामध्ये येते किंवा किंबहुना तुम्ही सुद्धा आत राहतात आणि तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये निरीक्षण करा, व्हॉट यू विल फाइंड, यू विल फाइंड दॅट यू ऑलवेज आर्ग्यू विथ युअर फादर ऑर मदर फॉर अननेसेसरी थिंग्स. ओके, सो अ टीन एजर्स प्रेयर, प्रेयर एज वी नो द प्रेयर्स इन मराठी इट सिंपली मीन्स प्रार्थना. सो वी अंडरस्टँड द कंटेंट ऑफ द पोएम, सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम अँड लेट्स सी दीज टू स्टँजास इन डिटेल. ओके, सो कीप द थिंग, कीप इफ यू गॉट द बुक्स प्लीज ओपन युअर बुक ऑर If you can read the video, just see the word flying over here. The first stanza of the poem, what it says? Each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Once again, each day brings new beginnings. Decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. Stanza number 2. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to the great distress. Once again, I can choose to take the road of life that leads to take the great success, or travel down the darkened road that leads to great distress. These are the two first stanzas of the poem. Now we are going through what actually is stanza, consider its meaning all in all these lines. So for number, stanza number 1, it got 4 lines, 1, 2, 3, 4, again we got 1, 2, 3, 4. Okay, so now first of all we are going to see the vocabulary item that are actually there. So first word we understood that the word teenager, the children belong to the age group of 13 to 16. In Marathi it is called Kishor Vayin. Okay, now let's see the first stanza of the poem. What is the first stanza? The first word over here is what? Decision. In Marathi, we know decision means nirnay. To choose. The word over here is choose. Yacha artha ghyaycha select. Marathi madhye lakshat thevaycha nivad karne. In the second stanza, we got the word darkened.
In Marathi, we have to understand as Andhakarmaya. Here in the poem, the meaning of this word, evil sides or habits of ours. म्हणजे इथं अंधकारमय जरी अर्थ घेतला आपण तरी आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायचं की या डार्कन या शब्दाचा अर्थ या ठिकाणी असा घ्यायचा की इव्हिल साइड्स और हॅबिट्स ऑफ आर्स. आता मुळात कसं आहे की बेसिकली आपल्या सगळ्यांना एक अडचण आहे. ती अडचण कोणती आहे की बाबा आपल्याला असणारे वेगवेगळे प्रश्न त्या प्रश्नांची उत्तर आणि या प्रश्नांची उत्तर शोधत असताना आपल्या असणाऱ्या सवयी कुठलीही एखादी गोष्ट करत असताना all the time we know one thing that we must keep trying on. कुठली गोष्ट जसं इंग्लिश मध्ये आपण म्हणतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सिम्पली टू से इफ यू कीप ट्राइंग ऑन अँड ऑन अँड ऑन अँड ऑन देन यू विल बी एबल टू सेट द करेक्ट डिसिजन ऑफ युअर लाईफ. ओके दॅट्स इनफ फॉर टुडे. लेट्स गो टू द पोएम. व्हॉट द पोएम ऍक्च्युअली सेज. The child begins the poem in the sense that it makes him what he feels every day. Now let's see the poem. First line of the poem. Each day new beginnings. Each day brings new beginnings. So the child is well aware of the fact that every day brings something new, something exciting, something adventurous, something having that gloominess, having that unhappiness brings to life. So what he says that he doesn't know that whether what each day is going to bring, but the child is having the positive attitude in his mind that what he says that every day brings something new to him. And what he says, whatever the situations are there, whatever the day brings to him, he had to make decisions. What he had to make decisions. आता उदाहरणार्थ घरामध्ये आईने दूध तापवायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला सांगितलेलं नाही की दुधाकडे लक्ष दे म्हणून आणि अचानक दूध उतू जायला लागतं. आपण गप्प बसून राहतो का? नाही. तर आपण पटकन जाऊन आपण गॅस आपण काय करतो बंद करून टाकतो. म्हणजे तुम्ही काय घेतला? यू टेक द डिसिजन्स. आणि जर तुम्ही तसाच बसून राहिला काहीच काम केलं नाही दूध उतू गेलं पूर्ण गॅस तो भरून गेला त्यानंतरचे जे काही शब्द असतात काही गोष्टी असतात त्या आपल्याला त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. मीन्स व्हॉट ईच डे व्हॉट एव्हर इवन अ स्मॉलेस्ट थिंग दॅट हॅपन्स इन युअर लाईफ इन द बिगिनिंग ऑफ द डे सो यू हॅव टू मेक करेक्ट डिसिजन्स. सो द चाइल्ड हियर व्हॉट इज रिक्वेस्टिंग टू द गॉड. द चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू द गॉड दॅट आय नो ईच डे ब्रिंग्स समथिंग न्यू फॉर मी. It is a new beginning of the day. So I want to make correct decisions. And he is the only one. He is the only one who has to do that thing on his own. तो स्वतः एकमेव अशी व्यक्ती आहे की त्याला स्वतःचे असणारे निर्णय हे स्वतः घ्यावे लागतात. I am the only one to choose. So here the child is aware of the responsibility. What the child is aware of? The child is aware of the responsibility. What is that responsibility? Every time, generally we blame these children. Why? Because we say that these children, they are arrogant, they are not responding, they are not having that kind of positive attitude. But here in the poem, the child is aware of the fact of his responsibility. What is that responsibility of the child? The responsibility of the child is what? To choose correct things. To choose correct thing in life. So, the child is ready to take this responsibility. The child is ready to take this responsibility and what he says, the road that I will take. So the child is ready to accept his responsibility that he is the only one who is responsible for his life. If he makes the correct decisions, then he is on.
if he make the wrong decision, then definitely he is going to doom his career. Okay, so what is the first stanza of the poem? Let's understand the first stanza of the poem once again. पहिल्यांदा मी मराठीत सांगतो, नंतर त्यानंतर आपण त्याच्याविषयी बोलू आपण. आता मुळात जसं आपण तुम्हाला सांगितलं की ही जी कविता आहे, कविता एका लहान मुलानं देवाला केलेली प्रार्थना आहे. आता देवाला केलेली प्रार्थना ही कशा करता आहे, तर असं नाहीये की बाबा देवानी त्याला काहीतरी द्यावं, देवानी त्याच्याकडनं त्याला मदत करावी, ही जरी अपेक्षा असली तरी त्या मुलाची असणारी समज या कवितेमधनं आपल्याला कळते. ही समज काय बाळांनो, ही समज अशी आहे बघा की त्या मुलाला पूर्णपणे माहिती आहे की प्रत्येक येणारा नवीन दिवस त्याच्याकरता काही ना काहीतरी घेऊन येणार आहे. त्या सुखाच्या गोष्टी असतील, आनंदाच्या असतील, दुःखाच्या असतील, म्हणजे प्रसंग जरी कुठलाही असला तरी त्या मुलाला स्वतःचे चांगले निर्णय त्याला स्वतःलाच घ्यायचे आणि ही जबाबदारी त्या पोराला त्याची पूर्णपणे जाणीव आहे. आणि तो हेही सांगतो आपल्याला, तो सांगायला विसरत नाहीये की आय एम द ओनली वन पर्सन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर माय लाईफ बिकॉज आय हॅव टू टेक डिसिजन अबाउट द गुड रोड इन लाईफ. आता या ठिकाणी हा रोड हा जो शब्द वापरलाय, रोड हा शब्द हा सिम्बॉलिक आहे, हा सिम्बॉलिक आहे त्या मुलाने घेतलेल्या डिसिजन्स करता. तो मुलगा जे काही डिसिजन्स घेईल ते डिसिजन त्याला त्या मार्गावर नेणार आहेत. आता दुसऱ्या कडव जे आहे त्या दुसऱ्या कडव्यामध्ये तो मुलगा आपल्याला काय सांगतो ते आपण बघू. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darker road that leads to great distress. As we know that in the first stanza, the child is talking about the something that is happening, something that is new, something that he has to do, and most important, his responsibility of accepting the facts that are actually based on his decision. Now let's see what is the second stanza clarifies to all of us. I can choose to take the road of life. More emphasis or more explanation is regarded over here. I can choose to take the road of life. The child is aware of the fact that he has to choose the road of life, means the child wants to do the correct decisions. And as we know, what is this? This is a teenager's prayer to God. And throughout this first stanza and the second stanza, the child is aware of his own responsibility, the responsibility of his life. So the child wants to take the perfect road that leads him where? That leads him success. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला एकमेव उद्देश असतो तो म्हणजे यश संपादन करणे. यश मिळालं त्याच्यासारखी दुसरी गोष्ट नाही. पूर्वीच्या जुन्या इंग्लिशच्या पुस्तकामध्ये नथिंग सक्सेस लाईक सक्सेस अशा प्रकारचे प्रोव्हर्ब असेल. नथिंग सक्सेस लाईक सक्सेस म्हणजे यशासारखं दुसरी जे यश आहे किंवा दुसरी कोणतीही अशी गोष्ट नाही जी तुम्हाला तेवढी झिंग आणून देईल. आणि म्हणून तो मुलगा जो काय म्हणतो का, दॅट ही हॅज टू टेक the road that leads him towards success in his life. त्याला असा मार्ग निवडायचा आहे, त्याला अशी गोष्ट करायची आहे, त्याला असा निर्णय घ्यायचा आहे की त्या निर्णयामुळे त्या मुलाला त्याच्या आयुष्यामधला जे यश आहे ते यश त्याला संपादन करता येईल. Now let's see. Or travel down the darkened road that leads to great distress. These two lines, once again, it is very important because again the child is aware of his responsibility. Previously, when we started with the poem, I talked about the thing that this age group children, they are arrogant, they are stubborn, and they always try to defend their self-esteem or self-respect. And due to that, there is a trouble of so many things. The trouble regarding the quarrel, the trouble regarding the arguments. Now, what the child is telling? The child is telling about the thing that travel down the darkened road that leads to the great distress. Here, these two lines, they are contrasting each other. The first two lines, the child is aware of the responsibility he has going to take, the decision he is going to make,
that will lead him towards the life of success. Now the last two lines, it explains the fact if he did make a wrong decision, what will be the result, what will be the consequences. The result is what? The child is aware of the fact that if he fails to make correct decisions because of this darkened road. Here the word darkened road means we talk about the thing that evil side of life or bad habits of ours. Always keep one thing in mind that whatever the bad habits we do have, that bad habits always lead us towards the path of gloominess. आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या जेवढ्या काही वाईट सवयी आपल्या आहेत त्या सगळ्या वाईट सवयी ह्या आपल्याला दुःखाकडे नेण्याकरता कारणीभूत ठरतात. आणि म्हणून तो मुलगा म्हणतोय की जीवनाच्या मार्गावर चालत असताना मला ज्या काही अडचणी येत आहेत त्या येणाऱ्या माझ्या अडचणींमुळं कदाचित मला आयुष्यभर त्या ठिकाणी दुःखाला सामोरं जावं लागेल. Okay, so for today, this is the first two stanzas of the poem, and we'll stop over here and we'll continue the same thing in the next session.